निर्धाव चेंडू मध्ये संघ उद्या जमतेमा पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जमतेमा 15 ते 16 धाबा येणं गरजेचं असतील. त्या धाबा येतील का सुनील आणि अभिच्या बॅटमधून? कारण डी सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू पाहता, पण त्या खेळाडूचा पूर्णपणे संधी आपल्याला घेण्याचं काम करावं लागेल. बघूया आपण, पहिला चेंडू निश्चित निधाव फेकला गेलाय, दुसरा चेंडू कशा प्रकारे पूर्णपणे फायदा घेऊ शकेल का सुनील फलंदाज, बघूया आपण. कैलाश तू सुनील नक्कीच गॅप मध्ये चेंडू टाकला गेलाय, किती धाबा खर्च करू शकतो? हा येतो सुनीलच्या बॅटमधून पहिला हँडसम चौकार. अंदाजी करावे लागेल आता नंडार संघाला, कारण धाबा येतील तितके धाबा आपल्याला महागड्या पडतील, कारण पहिला चेंडू निश्चित फेकला गेला होता. पहिला चेंडू निधा मध्ये कन्वर्ट झाला होता, दुसरा चेंडू निश्चित फेकला गेला, 4 धाबेसाठी कन्वर्ट झाला. कशा प्रकार गोलंदाजी आपण करतो, ती गोलंदाजी चांगली करणं गरजेचं असतं, ती गोलंदाजी करावी लागेल आता. नक्कीच कुठेतरी कच्चा बेट पाहायला भेटतोय, बॅक टू बॅक 2 येतात सुनीलच्या बॅट मधून, खणखणी चौकार. चौकार जे साय कुठेतरी ज्या बॅटिंगची अपेक्षा करत होता ती बॅट नक्कीच आता भेटली आहे, कशा प्रकारे खेळी करू शकेल अभी हा फलंदाज, कारण ज्या खेळाडूला सायलेंट प्लेअर ओळखला जातो आंबेडी बी संघाकडून, तूच आता मैदानामध्ये पाहतो आपण. नक्कीच आता बी 3 चेंडू फेकून झाले, 8 धाबा खर्च करतो आहे, 1 धाव सहजासहजी कंप्लीट, 1 धावच्या सहाय्याने दाबल कबर धाबा पाहतोय आपण, 9 धाबा. अजूनही काही चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातल्या, P1च्या षटकामध्ये विचार केला तर जमते मग धाबा येणं गरजेचं असेल, त्या धाबा कशा प्रकारे होतील हे निश्चित बघावं लागेल, कारण 15 ते 16 धाबा निश्चित आला तर कुठेतरी आपला संघ अडचणीपासून दूर राहू शकेल. 9 धावाला दाबल कबर लागली होता, आता बी साईडला पाहू शकाला अविनाशला पाहतोय कशा प्रकारे आपल्या फटक्यांची आतिषबाजी करेल का. नक्कीच जसा फेवरेट झोन चौकार येतोय अभिच्या बॅट मधून, कुठेतरी ज्याला नेहमी असंघा पुढे गुडघ्या टेक आणि तमाशे देख, कुठेतरी ज्याचा फेवरेट झोन मानला जातो त्या झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न निश्चित सक्सेस ठरला. कुठेतरी मग पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी बॅट नव्हती, पण बॅट जर नक्कीच भेटली आणि त्या बॅटचा पूर्णपणे संधी या आधी घेतली आहे, कारण बॅट घुमते असो आपल्या अंगामध्ये आधी क्षमता असली पाहिजे, आपले बॅट फिरवणं ते आपल्याकडे क्षमता असली पाहिजे. नक्कीच बघावा लागेल आता, धावांचा विचार केला तर 13 धावा दबल करावं लागले होता पहिला षटक चालू असताना, पहिल्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक, नक्कीच एकच धाव कम्प्लीट, 1 धावेच्या सहाय्याने धापलकाचा विचार केला तर 14 धाबा लागल्यात पहिलं षटक. कुठेतरी ज्या षटकामध्ये मी म्हटलं होतं जमते 15 ते 16 धाबा येणं गरजेचं असेल, त्या धाबा कुठेतरी आल्या तर निश्चित त्या धाब्यांची किंमत आता तुम्हाला मोजावी लागेल, कारण 14.00 सरासरी ठेवली तर जमते मग आपला 50 आकडा तुझा सहजासहजे पार होऊ शकतो, त्या 50 आकडा आपल्याला गाठायचा असेल तर 14.00 सरासरी ठेवणं गरजेचं असेल. नक्कीच कशा प्रकारे आपण आयोजन बघतोय, गणेश शिलेबन बुरुजवाडी चषक 2023 मधील हा थरार पाहतो, या थरारातील तिसरा दिवस पाहतोय, तिसऱ्या दिवसातील शेवट सेकंड राऊंडचा सेकंड सामना पाहतोय. कपाली केशरी गंध तुम्हा आम्हा छत्रपतीचा छंद, एकमुखानी गाऊया जगदंब जगदंब जगदंब, बॅक टू पब्लिक अविनाश, कुठेतरी गुडघा टेकण्याचा निश्चित प्रयत्न केला होता, जर बॅटला बॉल स्पर्श झाला असतं तर नक्कीच 4 धाबेसाठी कन्वर्ट झाला असतं, पण कुठेतरी तिरपळा उद्ध्वस्त केली चांगली गोलंदाजी.
नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला भेटली जगदीशच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकला गेला आभेसारख्या फलंदाजाला ग्राउंडच्या बाहेर फेकण्यासाठी. यशाला नक्कीच विनोद रवाना झालाय त्याच्या बॅटमधून अपेक्षा असू शकतील तुम्ही. नक्कीच डे नाईट स्पेल पाहू शकले असतील त्या स्पेलमध्ये. उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावर किताब उलगला गेला गेला तो अद्याप स्ट्राइकला असेल विनोद चौधरी. नक्कीच दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज जगदीश गोलंदाज. विनोद सोटी कशा प्रकारे पहिला चेंडू फेकला जाईल. नक्कीच चांगला चेंडू फेकला होता कोलवर पत्रे टाकलेला चेंडू. सहजासहजी बॅटची तोडी इज लागून एक धाबेसाठी चेंडू विसंपला गेला आणि एक धाबेच्या सहाय्याने 14 धाबा पाहतो आपण धापलका बर. पंधरा धाबा लागला होता. नक्कीच एक धाबेच्या सहाय्याने धापलकावर थोडी भर पडली गेली आणि 15 धाबा पाहतो आपण. कुठेतरी महागडे षटक टाकावा लागेल आता आंबेवाडे बी संघापुढे. तशीच बॅटिंग लाईन ठेवली तर आपण नक्की नक्कीच जमते म 40 ते 45 धाबेच टार्गेट ठेवू शकतो. नक्कीच तिसरा चेंडू निधाव फेकला कुठेतरी. अद्याप 3 चेंडू फेकून झाले फक्त एक धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी बघायला भेटी जगदीशच्या माध्यमातून. जर अशीच गोलंदाजी केली तर जमते म 15 ते 16 धावेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करू शकेल नंडाळ संघ. बॅक टू बॅक निधाव चेंडूची संख्या होते. प्रत्येक चेंडू हा मोठा पटका खेळायचा नसतो. प्रत्येक चेंडू हा सन्मान सुद्धा द्यायचा नसतो. जर आपण दडपणा खाली असू शकाल तर आपला आपण सहजासहजी बॅटला बोल खेळू ना दुसऱ्या खेळाडूला सुद्धा स्ट्राईक रोटी देऊ शकाल. पण ती स्ट्राईक कुठेतरी बघायला भेटत नाहीये. नक्की जोडवण्याचा प्रयत्न केला आहे. विकेटचा फुटवणं परतावा लागला सुनीलला. बॅक टू पाहिलं सुनीलला कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटल्या जगदीशच्या माध्यमातून. अद्याप 5 चेंडू फेकून झाले फक्त एक धाव खर्च करतोय. नक्कीच 5 चेंडू आता फेकून झालेत फक्त एक धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी बघायला भेटते जगदीशच्या माध्यमातून. अद्याप स्ट्राईकला पाहू शकाल मयूर भस्माला पाहतोय. नक्कीच एक धाव कंप्लीट. कुठेतरी चांगली गोलंदाजी बघायला भेटली फक्त फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी जगदीशच्या माध्यमातून बघायला भेटली. पाणी सोळा धावा धापालकावर लागलेत. आता 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धापालकावर लागलेत. कुठेतरी आता मोठे पटके खेळणं गरजेचं असतील विनोद आणि मयूरला कारण 12 चेंडूचा खेळ आपल्याकडे असू शकतो. त्या 12 चेंडूला कशा प्रकारे आपण खेळणार हे निश्चित करावा लागेल. आता नक्कीच 12 चेंडूचा अद्यापी खेळ समाप्त झालाय. 16 धाबा धापलकावर लागले होते. तिसरं षटक सुरेशला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल सुरेश.
स्ट्राइकला पाहू शकाल मयूर आणि नोसेकला पाहू शकाल विनोद. कशा प्रकारे 12 चेंडूमध्ये धाव्यांची मजल मारावी लागेल कारण जमतेम 40 च्या आकड्यापासून दूर राहावं लागेल आपल्याला. किस पहिला चेंडू उडवला गेला आहे विकेट जपवतान कुठतरी मोठा फटका खेळण्याच्या नादात सहजासहजी विकेट मध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली गोलंदाजी सूर्यच्या माध्यमातून बघायला भेटते. नक्कीच पहिला चेंडू फेकला गेला विकेटचा पतन केला. अजूनही धाबा दाबल कव्हर फक्त आणि फक्त 16 धाबा लागलेत. कुठेतरी ज्या धाब्याची गरज होती त्या धाबा कुठेतरी दिसून येतात. जमतेम 40 धाबींचा टार्गेट टेमणं गरजेचं असेल नंडाळ संघापुढे. धाबींचा पाठला करावा लागेल आता. नक्कीच एकच धाब्यावर समाधान मानावा लागेल. 17 धाबा पाहतोय आपण दापलकावर. दुसरे तिसरे षटक चालू असताना तिसऱ्या षटकातले अद्यापी 2 चेंडू फेकून झाले तर 1 धाव खर्च करतोय सुरेश गोलंदाज. चांगली गोलंदाजी बघायला भेटते. त्यापी स्ट्राईकला पाहू शकाल विनोद ज्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका बघायला भेटला नाहीये. कशा प्रकारे आपल्या संघाला जमतेम 35 ते 40 धाब्यांचं टार्गेट ठेवणं गरजेचं असेल. बघूया आपण विनोदसाठी पहिला चेंडू सुरेशकडून कशा प्रकारे फेकला जाईल. नक्की जोडवण्याचा प्रयत्न केला आहे. परतावं लागला विनोदला बॅक टू फाऊल लाईन विनोद. न्यू बॅटर पाहतो आपण अंकुशला पाहतोय कुठेतरी मोठे प्रहार करण्याच्या नादात सहजासहजी विकेटचा पतन करतोय. तिथं धाबा येतात तिथं धाबा काढणं गरजेचं असतील. सर्व चेंडू हे मोठ्या फटक्यासाठी नसतात. जमतेम एक एक धाव आले तरी आपला संघ थोडा अडचणीपासून दूर राहू शकतो. पण त्या धाबा कुठेतरी दिसून येत नाही. 17 धाबा दापालकावर लागलेत फक्त आणि फक्त तिसरे षटक चालू असताना. कुठेतरी बोला मागे धावण्याची बघायला भेटते. व्हाईट चेंडूची संख्या होते. व्हाईटच्या सहाय्याने दाबल कबर धाबा पाहू शकाल आपण. 18 धाबा पाहतोय कुठेतरी धाबा येणं गरजेचं असतील. आता एक एक धाव का होईना पण धाबा आपल्या खात्यामध्ये आल्या तर कुठेतरी आपला संघ थोडा अडचणीपासून दूर राहू शकतो. त्या धाबाची किंमत आपल्याला नक्की पुढल्या सत्रामध्ये मोजावी लागेल. एक एक धाव जरी आपल्या खात्यामध्ये ऍड झाले तरी जमतेम 30 धाब्याचं सुद्धा टार्गेट राहू शकतो. चेंडू उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे. दोन धाबा सहजासहजी कंप्लीट. 20 धाबा दापालिकावर पाहतोय आपण. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातल्या अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. नक्कीच झेल चेंडू उडवला होता पण झेल कॅरी करता आलं नाहीये. नक्कीच सहजासहजी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 20 धाबा पाहतोय अजूनही दापालिकावर तिसरं षटक चालू असताना कशा प्रकारे अनमारी करू शकतो. नक्कीच 2 धाबा सहजासहजी कंप्लीट. 2 धाब्याच्या सहाय्याने दापलकाचा विचार केला तर 22 धाबा दापलकावर लागले. तर एक एक धाव का होईना पण धाबा जर आपल्या खात्यामध्ये ऍड झाला तर जमतेम 30 ते 35 धाब्यांचा आपण टार्गेट सेट करू शकता. ते धाबा येणं गरजेचं असतील. नक्कीच विकेटचं पतन परतावं लागलं अंकुशला.
मुखीचा 18 चेंडूचा अद्यापी खेळ समाप्त झालाय. 22 धावा पाहतोय आपण धापलकावर. अजूनही 6 चेंडूचा खेळ आपल्याकडे असू शकतो. त्या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल नक्कीच. तिसरा गोलंदाज पाहतोय आपण देवीदासला पाहतोय. कुशल प्रकारे धाबांची मजल मारावल्या गेला आंबेड बी संघाला. 18 चेंडूचा केला अद्यापी समाप्त झालाय. 22 धावा धापलकावर लागल्या होत्या. अजूनही 6 चेंडूमध्ये जमतेम 10-12 धावा आल्या तर कुठेतरी सामना रोमांचक होऊ शकतो हे निश्चित करावा लागेल. आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल नंडा संघ आणि बॅटिंग लाईन चांगली डेव्हलप करायची असेल कैलास आणि नितीनला. जमतेम 6 चेंडूमध्ये 15-10 धावा आल्या तरी कुठेतरी सामना खेळण्यासारखा होऊ शकतो. नक्कीच. ओ युटी आउट बॅक टू पॅबलियन एला अस. चोवीस धावा धापलकावर लागले होता. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील चौथ्या षटकातले. कुठेतरी बोलामागे धाव निश्चित पाहायला भेटे. एक एक धाव जरी आले
नक्कीच चौथ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक असतील कशा प्रकारे हाणामारी करू शकतो अंबे बडबी संघ, कारण दडपणे खाली आणून ठेवण्याचं काम नंडाळ संघाने केलंय। दोन धाबा कंप्लीट, दोन धाबाच्या सहाय्याने धापलकावचा विचार केला तर 26 धाबा पाहतोय। कुठेतरी शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातला, 26 धाबा पाहतोय धापलकावर। कि जो वाईट चेंडू संख्या होते एक धाबेच्या सहाय्याने धापलका बर 27 धाबा पाहतोय। एक एक धाव जोरी आपल्या खात्यामध्ये ऍड झाली तरी जमते मग 27 ते 28 ते 29 धाबा आपल्या खात्यामध्ये येऊ शकतील। अजूनही एक चेंडू असेल शेवटचा, कशा प्रकारे गोलंदाजी करू शकेल देवीदास आणि बॅटिंग लाईन चांगली करावी लागेल नरेशला। हा येतो कणकणी चौकार, चौकारच्या सहाय्याने धापलकावर धावा पाहतोय आपण 31 धावा पाहतोय आणि येणारी 24 झेंडू आणि 32 धावांची गरज। तर गोलंदाजी ट्रॅक वर पाहू शकाल आपण अंकुशला, कशा प्रकारे येणारे 24 चेंडू मध्ये आपल्याला जमते 32 धाबा वाचवायचे, आता 32 धाबा कशा प्रकारे वाचवणार नक्कीच प्रयत्न करावा लागेल आता दोन्ही संघाला, कारण प्रयत्न अर्धे परमेश्वर बदलले असतील आतापर्यंत रेषा पण नशिबावर विश्वास ठेवावा लागेल आता आंबेवाडी बी संघाला कशा प्रकारे ते गोलंदाजी करू शकेल, कारण धाबा इतक्या कमी होत्या पण कुठेतरी शेवटच्या चेंडूला सहजासहजी 4 धाब्यासाठी चेंडू पाठवला गेला आणि 31 धाबा धापल करू लागला गेला आणि 32 धाब्यांचं आव्हान ठेवलंय। येणारे 24 चेंडू 32 धाब्याची गरज, कंपल्सरी चेसिंग विलंब करू नका,
पूरी तो स्पीड अप करा की स्ट्राइकला पाहतो आपण कैलास मोस्ट स्ट्राइकला पाहू शकाल संजयला तर गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल आपण अंकुशला पाहतोय पेमेंटचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज निकीच कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो अंकुश गोलंदाज कैलाससाठी पहिला चेंडू फेकला जाईल जास्त विलंब घेऊ नका स्पीड अप करायचा दोन्ही संघ पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज अंकुश गोलंदाज कैलाससाठी अंकुश टू कैलास पहिला चेंडू फेकला गेलाय पहिला चेंडू निर्धाव मध्ये कन्वर्ट झालाय चांगली गोलंदाजी बघायला भेटल्या अंकुशच्या माध्यमातून आशीष निर्धाव चेंडू फेकावं लागतील कारण आपल्याकडे धावांचं आव्हान एकदम कमी प्रमाणात दिसून येत आहे कारण 31 धावा फक्त लागल्या तर कुठेतरी मागडे षटक पडून देण्याचा प्रयत्न निश्चित करावा लागेल हा युद्ध व्हाईट चेंडू संघ होते व्हाईटच्या सहाय्याने नक्की श्रीगणेश गेलाय नाळ संघाचा कुठेतरी अद्याप पहिला चेंडू निश्चित फेकला होता निधा पण दुसऱ्या चेंडूवर खराब चेंडूची संख्या होते आणि अभांतर धाबेचा कन्वर्ट होते एक धाबेच्या सहाय्याने धापल कवर नक्की दुरवण्याचा प्रयत्न केला की धाव करत एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न नक्की चार धावेसाठी पाठवलाय हा येतो केल्याच्या बॅटमधून पहिला चौकार नक्की जर कुठेतरीच्या धाब्यांची गरज होती त्या धाबा निश्चित कैलाच्या बॅटमधून येऊ लागल्या होत्या एक एक धाव का होईना पण धाबा आपल्या खात्यामध्ये ऍड होणं गरजेचं असतील तशी चांगली गोलंदाजी करावी लागेल चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय नक्की जर झिलकारी केली परतावा लागला कैलासला बॅक टू प्रॉब्लेम कैलास नक्कीच न्यू बॅटर पाहतो आपण जगदीशला पाहतो कुठेतरी कैलास मोठा फटका खेळण्याच्या नादात नक्कीच कैलास टू कैलास जेल कॅरी केले आणि कैलासला परतावा लागला चांगली गोलंदाजी अंकुशच्या माध्यमातून बघायला भेटते पहिला चेंडू निश्चित निधा फेकला होता पण दुसरा चेंडू वाईड मध्ये कन्वर्ट केला आणि तिसऱ्या चेंडूवर सहजासहजी चार धावेसाठी पाठवला चेंडू आणि स्वतः चेंडूवर विकेटचं पतन केलं चांगली गोलंदाजी बघायला भेटते जर दुसरा चेंडू निधा फेकला वाईट चेंडू फेकला नसता तर सहजासहजी अद्याप चार धावा लागल्या असत्या धापलकावर चार चेंडू चार धावा लागल्या असत्या पण कुठेतरी चौकार आल्यानंतर तीन चेंडू पाच धावा खर्च करतोय अजून या पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील त्या षटकामध्ये जमते मग 15 ते 16 धावा जे अपेक्षित असते त्या धावा कशा प्रकारे येतील नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केला आहे जेलचं पतन होईल का नक्कीच जेल कॅरी करता आले नाही आणि सहजासहजी नक्कीच गचाल फील्ड बघायला भेटतो कुठेतरी एक एक धाव एकही धाव नव्हती झेल कॅरी करायची होती तिथं सहजासहजी झेल ड्रॉप केली आणि तीन धाबा कंप्लीट केल्या गेल्या तीन धाब्याच्या सहाय्याने आठ धाबा दबलकाव लागले कुठेतरी महागडे षटक पडण्याचा प्रयत्न निश्चित नंडाळ संघ करतोय कारण नंडाळ संघाला सुद्धा माहित आहे धाबा येणं गरजेचं असतील ते धाबा कशा प्रकारे येतील नक्कीच विकेटचा पतन केला असतं तर दडपणा खाली आला असतं नंडाळ संघ पण कुठेतरी झेल कॅरी करता आले नाही गचाल फील्ड आंबेड बी संघ पुढे बघायला भेटूया हा येतो संजयच्या बॅट मधून पहिला चौकार चौकारच्या सहाय्याने धापलकावर धावा पाहू शकाल आपण 12 धावा पाहतोय पहिला षटक महागडे षटक पडण्याचा निश्चित प्रयत्न केला गेला कुठेतरी कमबॅक करायचा होता जर झेल कॅरी केला असते ते झेलची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल एक एक धाव जर आपल्या खात्यामध्ये आले तर आपला संघ थोडा अडचणीपासून दूर राहतो पण त्या आव्हानाला तुम्हाला सामोर जाण्याचा प्रयत्न हे निश्चित दिसून येत नाही कारण जितका आपण प्रयत्न कराल तितकंच आपल्याला फळ सुद्धा भेटू शकेल कारण ते प्रयत्न कुठेतरी मेड संघापुढे दिसून येत नाही कारण अद्याप अजूनही काही चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातल्या
कि जो 14 सजी एक धाव कंप्लीट है, 13 धाबा डबल कवर लगे होता पहले षटक चालू असताना, कुठेतरी 32 धाबांचा टार्गेट आपल्याकडे आहे, तर 32 धाबांचा टार्गेट कशा प्रकारे आपण कोसळणार हे निश्चित करावा लागेल आता। तेरा धाबा डबल कवर लागले होते, येणारे 18 चेंडू आणि 21 धाबांची गरज आहे। जो 18 चेंडू आणि 19 धाबांची गरज आहे। नक्की जो 18 चेंडू आणि 19 धाबांची गरज असेल, कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता, एक एक धाव सुद्धा आपल्याला महत्त्वाची असते, त्या धाबा कशा प्रकारे येतील हे बघावं लागेल आता। किरणला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर, धाबा वाचवणं गरजेचं असतील। नक्की जो चेंडू नक्की जो टाकला होता निश्चित, पण निधाव चेंडूची संख्या होती आहे 18 चेंडू मध्ये, आपल्याला 19 धाव वाचवायचा आहे, कशा प्रकारे वाचवणार हे नक्कीच आपल्या गोलंदाजीवर दिसून येईल। नक्की जर पहिला चेंडू फेकला गेला निधाव मध्ये कन्वर्ट झाला, येणारे 17 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। अजूनही दोन्ही संघापुढे आव्हान असेल, ते आव्हानाला सामोरं जाण्याचं काम निर्णय संघ करू शकेल का। व्हाईट चेंडूची संख्या होती आहे, कुठेतरी खराब चेंडू फेकला आणि व्हाईटच्या सहाय्याने 14 धावा पाहतोय आपण धापलगावर, 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। नक्कीच निधाव चेंडूची संख्या होती, कुठेतरी व्हाईट चेंडू टाकला नसता तर कमबॅकिंग गोलंदाजी बघायला भेटल्या असती, पण ती गोलंदाजी कुठेतरी दडपणाखाली येण्याचा प्रयत्न करावा लागेल आता आंबोडी वीस संघाला, कारण आपण जितकी चांगली गोलंदाजी कराल तितकं आव्हान सोपं होईल आपल्यासाठी, पण ते आव्हान कुठेतरी दिसून येत नाहीये। कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर गोलंदाजी चांगली डेव्हलप करायची असेल। नक्कीच बॅक टू बॅक निधाव चेंडूची संख्या होते, कुठेतरी एक एक चेंडू आपल्याला महत्वाचा असतो, तो चेंडू कशा प्रकारे खेळायचा हे निश्चित आता करावा लागेल निधाव संघाला। अद्याप 14 धावा टप्पल कवर लागले, दुसरा षटक चालू असताना दुसऱ्या षटकातले बॅक टू बॅक 3 चेंडू नक्की जर निधाव फेकले गेले, तर व्हाईट चेंडू अद्याप फेकला नसता तर जे काही धाव खर्च केले नसते, कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता हे निश्चित करावा लागेल अद्याप। नक्कीच निधाव चेंडूची संख्या होत्या बॅक टू बॅक बॅक टू बॅक, सलग 4 चेंडू निधाव फेकले, तर चांगली गोलंदाजी बघायला भेटली किरण जमधमधून, कारण 19 धाबा वाचवायच्या होत्या, त्या 19 धाबेतून आपली एक धाबा मायनस झाली आणि 18 धाबा आता कशा वाचवायचा आहे नक्कीच आपल्या गोलंदाजीवर दिसून येईल। नक्कीच हा येतोय खराब चेंडू मध्ये, 6 धाब्यासाठी कन्वर्ट केलेला लांब लचक षटकार, 20 धाबा पाहतो आपण धाबल का बरं, अजूनही 12 धाबींची गरज असेल विजयासाठी, कुठेतरी दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता नंडा संघाला, पण कुठेतरी खराब चेंडू टाकल्यानंतर 6 धाबीसाठी पाठवला, या चांगली गोलंदाजी निश्चित केली होती किरणने, कुठेतरी 7 धाबीसाठी पाठवला चेंडू, संजूच्या बॅट मधून मोठा फटका निश्चित बघायला भेटला, पुढला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल। किज दुसरं षटक संपुष्टात आले, 12 चेंडू आणि 11 धाबींची गरज आहे। नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल आपण राजेशला पाहतोय, येणारे 12 चेंडू 11 धाबींची गरज, कशा प्रकारे 12 चेंडू मध्ये 11 धाबा कशा प्रकारे वाचू शकाल आहे निश्चित आता गोलंदाजीवर दिसून येईल, कारण एक एक धाव सुद्धा आपल्याला महत्वाची असू शकते, धाबा कशा वाचवणार हे निश्चित करावा लागेल आता।
12 चेंडू अकरा धावांची गरज. एकच धावर समाधान मानावा लागेल. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. कमबॅकिंग गोलंदाजी आता करावी लागेल. विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल तांबेवाडी बी संघाला, कारण आपल्याकडे धावांची संख्या कमी दिसून येत नाही. तर आपल्याला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. कशा प्रकारे आपण गोलंदाजी कराल तितकीच आपला संघ थोडा दडपणाखाली येऊ शकत नाहीये. पुढला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल राज्याच्या माध्यमातून. नक्कीच खराब फील्ड पाहायला भेटते. कुठेतरी एकही धाव नव्हते तिथं. सहजासहजी 4 धावा सोडून दिल्या. कुठेतरी दडपणाखाली आणून टेबला आंबेडकरी संघाला, कारण जिथे धाबा होत्या तिथे आपल्याला मजल मारता आली नाही आणि त्या धाबा आपण सहजासहजी सोडल्या गेल्या. त्या धावींची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील आणि कमी धावींची गरज असेल तर वाघाजीवाडी संघाचा कर्णधार आपण इथे येऊन राहायचंय. वाघाजीवाडी संघाचा कर्णधार नक्कीच हा येतो चौकार. कुठेतरी फील्ड चांगली खराबी लागली असती पण ती खराब फील्ड बघायला भेटते. सहजासहजी चौकार सोडून जातात. तर आदळपणे खाली येण्याचा प्रयत्न निश्चित आंबेवाडी संघाने केलाय. पूर्णपणे मॅच झुकवण्याचं काम फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल. वाघाजीवाडी संघाचा कर्णधार आपण यायचंय. नंडा संघ विजय ठरला गेला. ज्या आपल्या चुका केल्या त्या चुकाची किंमत आपल्याला नक्कीच मोजावी लागली आणि पराभूत परतावा लागला आणि नंडा संघ विजय ठरला. तर विजय संघाचा हार्दिक अभिनंदन, आलेल्या संघाचं कौतुक.